आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून आणि पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी कळंबोली येथे संपन्न झाले. कळंबोली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील अंतर्गत रस्ते, फुटपाथ आणि गणेश मंदिराच्या बाजूच्या मोकळ्या जागेचे काँक्रीटीकरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून होणार आहे. तर कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मधील सुधागड हायस्कूल ते काळभैरव मंगल कार्यालय सेक्टर 1 येथील रस्त्याचे डांबरीकरण, सुधागड स्कूल ते सत्यसंस्कार सोसायटी, सत्यसंस्कार सोसायटी ते तिरुपती सोसायटी येथील रस्त्याचे डांबरीकरण, तिरुपती सोसायटी ते शिव प्लाझा सोसायटी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, बिकानेर स्वीट होम ते कळंबोली पोलीस स्टेशन पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, सेक्टर 1 बिकानेर स्वीट होम ते हनुमान मंदिर, हनुमान मंदिर ते सेंट जोसेफ हायस्कूल, KL कॉलेज ते हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिर ते मायक्का मंदिर, शंकर मंदिर ते सेंट जोसेफ हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल ते साईबाबा मंदिर सेक्टर 2, गणेश मंदिर समोरील पूर्ण रस्ता, विठ्ठल मंदिर ते सप्तशृंगी मंदिर रस्ता अशा प्रभाग क्रमांक 10 मधील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण, भूमिपूजनाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्याला कळंबोली शहराध्यक्ष रविशेठ पाटील, पनवेल महानगरपालिका माजी सभापती मोनिका महानवर, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, रामा महानवर, अशोक मोटे, प्रकाश शेलार, दिलीप बेस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मला कळंबोलीतील सर्व नागरिकांचे, नगरसेवक, शहराध्यक्ष यांचे आभार व्यक्त करायचे आहेत, कारण एकाच वेळी आज जवळजवळ 100 कोटींच्या कामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे. याचे सर्व श्रेय आपण केलेल्या पाठपुराव्याचे आहे, असे गौरवउद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमामध्ये काढले. तुमचे आमची अस्मिता जपणार महायुतीचे सरकार, जे तुमच्या संसाराला मदत करते, विविध योजना तुमच्यासाठी केंद्र सरकार असू द्या किंवा राज्यात महायुतीचे सरकार असू द्या, हे नेहमीच आपल्याबरोबर राहिले आहे. पुढल्या काळातही आपण ही महायुतीच्या बाजूनी कौल द्याल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमावेळी व्यक्त केला. या परिसरातील सर्व गल्ली आणि काँक्रीटीकरण आणि त्याचबरोबर आज आता आपण ज्या ठिकाणी हनुमान मंदिरा शेजारी भूमिपूजन करून आलो, कळंबोलीमधल्या एक सगळा मुख्य रस्ता जर सोडले तर सर्वच्या सर्व रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा आज शुभारंभ या ठिकाणी होत आहे. या निमित्तानं कळंबोलीवासियांचं मनापासून अभिनंदन करतो. कळंबोली ही आपल्या पनवेल महापालिकेमध्ये पनवेल शहर नवीन पनवेल नंतर सगळ्यात आधी वसवलेलं अशा पद्धतीचं शहर आहे. थोडं आपलं दुर्दैव असं आहे की एकीकडे अल्प उत्पन्न गटातही सर्वसामान्य लोक राहतात, त्याच वेळेला याचं नियोजन करत असताना सिडकोच्या माध्यमातून जे नियोजन केलं गेलं त्याच्यामुळे भरतीचं पाणी हे सतत हे आपल्या शहरामध्ये घुसण्याचं प्रमाण हे सतत वाढत चाललेलं आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडल्यावरती पाणी भरून राहणं हे सततच आपल्याला बघायला लागलं. त्याचा उल्लेख मोनिकाताईंनी केला की पनवेलची महापालिका झाली ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण या भुयारी गटाला या सगळ्याच्या कामाला सुरुवात केली. त्याचं आठवून बघूया, सिडकोच्या कार्यालयावरती या तुटलेलं पाणी याच्यासाठी मोर्चे काढल्याशिवाय आपला आठवडा जात नव्हता. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या शहराला समस्येने घेतलं होतं की त्या पाहता आता याच्यातून आपल्याला कोणीच सुटका करू शकत नाही का अशा पद्धतीचा विचार काही वर्षांपूर्वी आपण सगळेजण व्यक्त करत होतो. पण पनवेलची महापालिका ही भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, त्यावेळेचे राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकारानं या ठिकाणी महापालिकेची स्थापना झाली आणि एक एक सेवा महापालिकेनं ताब्यात घेतल्या. सगळ्यात पहिले कचऱ्याची सेवा, आरोग्याची सेवा,
ही ताब्यामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर या अनुषंगाने आपण बघू शकतो की कचऱ्याच्या विषयातून आपली बऱ्यापैकी मुक्तता झालेली आहे. नाहीतर अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकला जायचा, तो काढायला जेसीबी लावल्या जायच्या, रस्त्याला खड्डे पडत होते मोठे मोठे आणि वास मात्र त्या ठिकाणी कचरा उचलत न गेल्यामुळे सातत्याने येत होता. सिडको सर्व्हिस देताना हे सातत्याचं लक्षण होतं. आज त्या सगळ्यातून आपली मुक्तता झाली. आता स्ट्रीट लाईट असू द्या, गटार असू द्या, रस्ते असू द्या, ही सगळी जबाबदारी महापालिकेची आहे. मला असं सांगायचं नाही की आता समस्या पूर्णपणाने भेटल्या, पण त्या समस्या सोडवण्याच्यासाठी आपले जे नगरसेवक मंडळी आहेत, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, ते महापालिकेत जातात, प्रभाग समितीत आलेले जातात, त्यांचं तिथं ऐकलं जातं. न ऐकणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण फैलावरती घेऊ शकतो. हा बदल झाला सिडकोच्या कडून महापालिकेच्या सेवा आल्यानंतर. आणि म्हणून आता महापालिका म्हणून ही जबाबदारी स्वीकारून आम्ही आता या कामामध्ये लागलोय की ज्याच्या माध्यमातून एक एक करत आपल्या सगळ्या सोयीसुविधा आपल्याला मिळायला पाहिजे. पहिली उल्लेख केला अहिल्यादेवी भवन, त्या अहिल्यादेवी भवनाच्या माध्यमातून, त्या या ठिकाणी मंदिराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी आमच्या लाडक्या आणि आमच्या पूजनीय अशा दैवताला या ठिकाणी कळंबोलीमध्ये या ठिकाणी आम्ही व्रत वैकल्य या ठिकाणी करू शकू आणि त्याच्या माध्यमातून आमची ही अस्मिता जपली जाते. नवरात्रीचा काळ आहे, त्या नवरात्रीच्या काळामध्ये देवी शक्तीची पूजा आपण सगळीकडे करत असतो. त्या मायाच्या देवी मंदिरामध्ये आपण जेव्हा एकमेकांशी बोलतोय त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना मिळून या ठिकाणी समाज पुढे गेलेला बघायचा आहे. आणि या दृष्टिकोनातून देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार करतंय, काम करतंय आणि त्याचप्रमाणे या राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करतंय. आणि म्हणून हे सरकार जर या ठिकाणी तुमच्या आमच्या हिताचे निर्णय घेत असले ते या सरकारच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. आज हे सगळे भूमिपूजनाचे कार्यक्रम आपण करतो, रस्ते कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण करायला निधी येतो, तो काय प्रचंडातून आणू शकत? जेव्हा सरकार आपल्या पाठीशी असतं तेव्हाच या सगळ्या गोष्टी करू शकतो. आज जर काल आम्ही इतका मोठा कार्यक्रम कळंबोलीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संपन्न केला, जवळपास 3 ते 3,500 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या, सगळ्या लाडक्या बहिणी त्यांना 1,500 रुपये महिन्याला मिळायला सुरुवात झाली. त्याच्या माध्यमातून या आपण सर्व महिलांचं आर्थिक चित्र हे येणाऱ्या कालावधीमध्ये बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक महिन्याचे 1,500-1,500 रुपये आपल्या खात्यावर जमा होतात आणि पुढच्या महिन्यात दिवाळी किंवा असेल तर या महिन्याचे पैसे 17-18 तारखेच्या आसपास आणि पुढच्या महिन्याचे पैसे 2 महिन्याचे पैसे आपल्या खात्यावरती अडवाच आहे. अरे या पद्धतीनं काम करणारं सरकार, तुमच्या आमच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार की ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्याला न पसणारी दुर्घटनेची नावं, ज्यांनी कुठूनतरी देशाच्या बाहेर येऊन आमच्या राज्य करण्याचा प्रयत्न केला, नुसतं राज्य करण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, पण त्यांनी आमच्या या ठिकाणी धर्म आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला, धर्मापासून आम्हाला तोडायचा प्रयत्न केला आणि आमच्या ओळखा मिटवण्याचा प्रयत्न केला, मग अशा वेळेला या ओळखा मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नावं त्या मी किती मिळवायची? औरंगाबाद, उस्मानाबाद, या ठिकाणी अहमदनगर, ही नावं आम्ही किती काय ठेवायची? म्हणून ज्यांनी आमच्या धर्मासाठी धर्म दिली, म्हणून या ठिकाणी आमच्या धर्मासाठी आम्हाला शिकवण दिली, ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं औरंगाबाद हे पूर्वीचं नाव त्याचं संभाजीनगर नाव केलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं आणि अहमदनगरचं नाव अहिल्या देवी नगर या ठिकाणी केले करण्यात आलेलं आहे. हा तुमच्या आमच्यासाठी अभिमानाचा असा त्या ठिकाणी त्या सरकारचा निर्णय. आपण पाहतो आपला हा एक ग्रीन कंपाऊंड आहे, हे एकमेव असं कंपाऊंड आहे की आपल्याला आपल्या नशिबाने 2 मंदिर आपल्याला लाभलेली आहेत त्या कंपाऊंडला. आणि आपण पाहतो पलीकडे गणपतीचं मंदिर असेल किंवा हे मायाचं मंदिर असेल, तिथे नेहमी काही ना काही कार्यक्रम होत असतात आणि या कार्यक्रमाचा जे आपण महाप्रसादाचा सोहळा असेल किंवा आणखी विविध कार्यक्रम असतील मंदिरांमार्फत होणार आहे ते आपण या कंपाऊंडमध्ये करत असतो. आणि या कंपाऊंडची अवस्था खरंच खराब होती, कॉन्क्रीट वगैरे नसल्यामुळं दरवेळेस त्यांना माती दाखवली तर करावं लागत होती आणि काही कार्यक्रम असतील तर ते पार पाडावं लागत होते. म्हणून आम्ही आमदार साहेबांना विनंती केली की आपण या कॉन्क्रीटीकरणाचं काम करावं आणि त्यांनी त्यांच्या निधीतून हे काम मंजूर केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम दादा आभार व्यक्त करतो.
महत्वपूर्ण आहे विकासाच्या बाबतीत. आपण पाहतो दादांच्या माध्यमातून विविध विकास कामं ही आपल्या कळंबोलीमध्ये झालेली आहे. आपण सगळीकडे पाहतोय मेन रोड असेल किंवा आपला सिटी हॉस्पिटलच्या साईडचा रोड असेल, हे रोड कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल. त्याचबरोबर आपल्या बाजूतच गार्डन असेल, ते नव्याने डेव्हलप होत आहे ते गार्डन असेल. तसेच आपल्या कळंबोलीमध्ये अहिने देवीचं स्मारक हे उभारलं जात आहे, त्यासाठी जवळजवळ 10 कोटींचा निधी दादांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि असे जवळजवळ कळंबोलीमध्ये 100 कोटींची कामं ही आमदार साहेबांच्या माध्यमातून ही चालू आहेत. आपण पाहतोय नक्कीच दादांचं सहकार्य नेहमी आपल्याला सर्वांना लाभलेलं आहे. खूप छान प्रकारे आपला कळंबोलीचा विकास होत आहे. आपण पाहतो 5 वर्षापूर्वीची कळंबोली आणि आताची कळंबोली, आपण आपल्या सर्वांना माहिती आहे की दादांच्या पुढाकाराने ही पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. आणि कळंबोली हे पनवेल महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी आपण पाहत होतो आपल्या इथे दाभोगाली कचऱ्याचे ढीग पडलेले होते, खाडीचं साम्राज्य होतं. तर हे सगळं दूर झालेलं आहे. कचरा मुक्त आपल्या इथे कचरा पेटी दिसणार नाही अशा मुक्त आपण शहर केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही नगरसेविका झाल्यापासून 2017 पासून आपण जो काही निधी असेल आमदार हा निधी आम्ही गेल्या येथील नागरिकांसाठी वापरला खूप मोठ्या प्रमाणात. त्यामध्ये दादांच्या सहकार्याने आपण अंतर्गत रस्त्यांचं कॉम्प्लिटीकरण केलं, कंपाऊंडचं काही ठिकाणचं कॉम्प्लिटीकरण केलं. आता रात्रीचं आपण पाहतो आतमध्ये जे अंतर्गत रस्ते त्यामध्ये लाईट व्यवस्थित प्रकारे आहे, आमची लाईटची कामंही व्यवस्थित केली आणि अजूनही सुस्थितीत त्या लाईट आहेत, चालू आहेत. यासारखे जे छोटे मोठे कामांच्यासारखे करण्यासारखे होते ते आम्ही नक्कीच या 5 वर्षामध्ये इंग्रजीमध्ये जास्त फोकस करून आपल्या सर्वांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम की आम्ही सर्वांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी प्रभागामधील सर्व विकास कामांचा नारळ फुटलेला आहे. सदर कार्यक्रमासाठी तरुण तरफदार आपले सर्वांचे मार्गदर्शक आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी आज ही तिसरी आमदारकीची टर्म यशस्वीरित्या पूर्ण करून चौथ्याचं पडघम चौथ्या विधानसभेचं पडघम वाजू लागलेलं आहे. आणि जसे आमदार साहेब दर्शवत होते तेव्हापासून विकासाचा विकासाच्या कामाला धडा लावला आहे, तो आज गेल्या 15 वर्षामध्ये ह्या कळंबोलीचा पायापालट केला आहे. आणि ह्या कामासाठी आपल्या महाराष्ट्राचे नेते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय लोकनेते राजू ठाकूर साहेब हे खासदार असल्यापासून आपल्या कळंबोलीवरती विशेष प्रेम करत आहे. आपण पहिली परिस्थिती खूप वेगळी होती, आता खूप परिस्थिती वेगळी आहे. त्यानंतर शिडकोमध्ये आता नंतर महानगरपालिका आली, महानगरपालिका आणण्यासाठी आता परिश्रम आमदार साहेबांनी केले आणि ह्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळालं. आणि तुमच्या सोबत आपल्या सर्व पहिली पिढी आणि आपली दुसरी पिढी आहे सर्वांची आणि आपण सोबत आपण काम करतोय हे म्हणजे खूप छोटं होतं एवढं सर. आणि तेव्हापासून आपण आपली एवढी मोठी इमारत बनवलेली आहे. आता नुकतंच आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली अहिल्या भवनची निर्मिती होते आज तांबड्यामध्ये कळंबोलीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या लेवलला सरकारने प्रश्न साहेबांनी प्रशांत ठाकूर साहेब रात्रंदिवस मेहनत करून जनतेसाठी आज झटतायत. नक्कीच दादा मागच्या वेळेपेक्षा सुद्धा ह्यावेळी आम्ही एक्स्ट्रा मतदानाच्या स्वरूपामध्ये आम्ही वेगळी झडत दाखवून देऊ असे सर्व वाहिन्यातो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊ सांगतो.